तर पहिल्या चेंडूवर दोन धावा येतात बिपिन या वेळेस मध्ये पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आज मात्र एन्जॉय होत आहे क्रिकेट सिंगल येत आहे सिंगल नाही धाव फलक पुढे जातो दाव सिंगल जाऊन तर तीन धावा या फुलकावर हॅलो थ्री रन्स स्कोर कार्ड जरूर पाहायला म्हटलं धाव फलकावर षडक क्रमांक पहिला मार्ग आहे दोन चेंडूची समाप्ती आहे नॉन टेकेट वर फलनाचं नाव सांगा अजय तांबे आणि दुसरा कोण आहे सिद्धेश चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या कारण युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे नावं संवादनं गरजेचं असेल तर दोन चेंडू आणि तीन नावं धावफलका लागल्या लागल्या जातात दोन चेंडू तीन धावा फलकावर फ्रेंडशिप लीग दोन हजार चोवीस पर्व दुसरं जरूर पाहायला मिळते तर दोन षटक दोन चेंडू च जा समाप्ती झाल बिपिन गुल्ला चला स्पीड अप करा सामना चला स्पीड अप करायचं आहे नऊ चेटूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय वन प्लस वन दोन धावा ऍड केल्या जातील पाच धावा या फलकावर हिटची संधी धाव संख्या जाऊन पोहचतोय पाच धावा धाव फलका लागल्या जात आहेत पाच धावा धाव फलकार गोलंदाज गुले मारकर बिपिन पुन्हा एकदा सज्ज होतोय एका बाजूने सिद्धेश दुसऱ्या बाजूने अजय अशी जोडी आपण पाहू शकतात पण एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू पायचा संपर्क झाला नाही आहे डोट चेंडू एक मॅक करावा लागेल क्षेत्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला धावा संख्या पाच धाबा या फलका लागल्या जात आहेत सुप्प स्पर्धा आपण पाहू शकतात फ्रेंडशिप लीग दोन हजार चोवीस यंदाच्या वर्षात दर्जेदार आयोजन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न की आपण हे क्षेत्रक्षक आहे मिड विकेट रिझन मध्ये तत्पूर्वी दुसऱ्या दव्याचा प्रयत्न होतोय दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात दुहेरी दाऊ फलक पुढे जाईल दाव संख्या जाऊन पोहोचता ये ती सात धावा या फलकावर सेव्हन रन स्कोर कार्ड क्रमांक आपण पाहू शकतात पहिलं मार्ग आहे बिपिन चांगली गोलंदाजी हाताळोय सात धावा दाऊ फलकावर षट क्रमांक पहिलं मार्ग आहे बिपिन पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचा नहीं है, हो या वेळेस पंच मात्र सहमत नाहीये तर डॉट चेंडूने समाप्ती होतोय शेवट क्रमांक पहिला मार्ग असं पाहायला मिळतोय सात धावा या धावफलकावर हरकेन एका बाजूने संघ पाहायला मिळणार दुसऱ्यामध्ये हार्ड वरियस या दोन संघामधली ही लढत पाहायला मिळते पुन्हा एकदा कल्पेच्या सहणी करण्याचा प्रयत्न एक धाव इथे कम्प्लीट केला जातो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय फेकी करतायत तत्पूर्वी दोन धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत एक षटकाची विक्रेते समाप्ती झाले आणि धाव संख्या नऊ धावा या या पाहायला म्हणतात स्वागत असेल मार्कवर आलाय गोलंदाज प्रकाश प्रकाश मार्क वर येतोय नऊ धावा या फलका लागल्या येतात षड क्रमांक दोन मार्क सुद्धा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रकाश एका बाजूने अजय अँड सिद्धेश अशी जोडी मैदानच्या आतमध्ये एक षटकाची समाप्ती झालाय नऊ धावा या फलकावर चला स्पीड अप करा जास्त वेळ जातोय ऑन साईडला करण्याचा सा प्रयत्न मिडविकेटचा क्षेत्रक्षक पुढे सरसावतोय थोडस लेझी क्रिकेट जास्त प्रॅक्टिस नाही आहे कारण एक दोन खेळाडू आपण पाहिले तर प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे आहेत अन्यथा आजच क्रिकेट खेळताना पाहू शकतात इतक्या वर्षाच्या गॅपनंतर धावसंख्या दोन ने पुढे जात आहे धावसंख्या अकरा इलेवन रन स्कोरकार्ड कार्ड डॉ फलका लागले येत आहे प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होते गोला मार्क वर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये डॉट चेंडू हाताळतोय एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असेल अकरा धावा फलका लागला येत रन्स इलेव्हन रन स्कोर कार्ड लॉस हॉट वरियस थोडा स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळतोय अलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न पॉईंटचा क्षेत्रक्षक तैनात आहे फेकी करते तत्पूर्वी सिंगल येतोय सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय पोहोचतोय पारा धावा या धाव फलकावर ट्वेल्व रन्स विदाउट लॉस प्रथम करतोय हॉट वरियस हा संघ गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल प्रकाश गोलंदाज प्रकाश गोलमार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा फिरकीचा मारा करण्यासाठी सज्ज आहेत परंतु पंच पंचामच्या दिशेने वलट आहेत थप संख्या एक ने ऍड होईल तेरा धावा धाव फुलकावर थर्टीन रन स्कोर कार्ड तेरा धावा फलकावर चांगला जोश पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये हा जोश ठेवावा लागेल पुन्हा एकदा सिद्धेशला मात्र बेट केलं जात आहे कामगिरी करतोय प्रकाश प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होईल धावसंख्या तेरा धावा धाव कवर तेरा धावा धाव कवर पुन्हा एकदा शब लावून प्रयत्न केला शेतरक्षक आहे डिस्क्युअल मध्ये तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का परंतु नकार येतोय सिंगल येते आणि सिंगलच्या साईडने धाव फलक चौदा धावा या फलका लागल्या जात आहेत अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे षट क्रमांक दोन चौदा दहा दो फलकावर फोर्टीन रन्स विदाउट लॉस बिगिट करावा लागेल आतापर्यंत चौदा दवा या फलकावर अंतिम चेंडू षट क्रमांक दोन मार्गस्थ आहे शहाव्याच मत मंडकाच्या सायने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला पुढे पुढे दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का तीन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत तीन धावाने शी धाव फुलक जातोय दोन षटकाची समाप्ती सतरा धावा बिनबात साठी नेक्स्ट मॅच टायगर वॉरियर्स अँड क्वालिटी वॉरियर्स असा नेक्स्ट मॅच असेल टायगर वॉरियर्स अँड क्वालिटी वॉरियर्स दोन्ही संघ टॉस साठी या या षटकानंतर प्रसाद येतोय गोलंदाजी मार्क अंतिम षटक असेल धाव संख्या सतरा धावा या धाव फलका लागत आहे ह्या वेळेस मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहे धीरज पाटील एक धाव ऍड केली जाईल अठरा धाबा या फलकावर एटीन रन स्कोर कार्ड अठरा धावा धाव फुलक्यावर क्रमांक तीन प्रारंभ झालाय पहिला चेंडू अवंतरच्या स्वरूपात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटरक्षक तिथे तैनात आहे दुसरा टप्पा पकडण्याचा प्रयत्न केला आहे तत्पूर्वी दोन धाव्या ते कम्प्लीट केल्या जात आहे धावसंख्ये जाऊन पोहचत आहे ट्वेंटी रन स्कोअर कार्ड वीस धावा या फलकावर शेडो क्रमांक अंतिम आहे आणि पाच चेंडूचा खेळ शेष असेल शेवटचे पाच चेंडू वीस धावा या फलकावर वरून जातोय फेर डिलेवरी असेल शेवटचे चार चेंडू आहेत ट्वेंटी रन स्कोर कार्ड वीस धावा धाव फलका लागल्या जातात शेवटचे चार चेंडू आज क्षेत्रक्षणामध्ये चे बदलाव केला जातोय धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल ट्वेंटी रन स्कोअर कार्ड गोलंदाज गोलंदी मार्कवर प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतोय टाक खेळण्याचा प्रयत्न इंट द गॅप मध्ये देशात रक्षक आहे मस्तकला दस्तक देऊन चेंडू होतोय दे फराळ सीमा देशा पार तो इस सवकार। लागता है आहे रायतोय चौकार लागत आहे शेवटचे तीन चेंडू आहेत शेवटचे तीन चेंडू धावसंख्या चोवीस पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता चांगला फेकी करतायत परंतु फलंदाज धावपाच्या स्वरूपात बाद होतोय चला नेक्स्ट फलंदाज लगेच मग आतमध्ये येईल चोवीस धावा धावफलका लागल्या जात आहेत ट्वेंटी फोर लॉस ऑफ वन विकेट शेवटचे दोन चेंडू धावसंख्या चोवीस चोवीस या फलकावर पहिला फलंदाज धाव्याच्या स्वरूपात बाद झाला आहे अंतिम दोन चेंडूचा खेळ शेष आहे यावेळेस मात्र बॅटचा टो जरूर लागला तर ला शेतरक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरी जाणवतात पुरी एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तिसरी धाव पण घेतली जाईल का <laughs> आणि दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्य जाऊन आहे सव्वीस धाबा शेवटचा चेंडू असेल चला टायगर वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स टॉस साठी या टायगर वॉरियर्स क्वालिटी वॉरियर्स नेक्स्ट मॅच असेल दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी आपण यायचं आहे शेवटचा चेंडू ते डॉटने मात्र तीन षटकाची समाप्ती झालय तीन षटकाची समाप्ती सव्वीस धावा या धावफलकावर सत्तावीस धावांचं लक्ष असेल बिजयासाठी सॉरी सत्तावीस झाल्यात अठ्ठावीस जावांचं लक्ष आहे विजयासाठी चला साठी या टायगर वॉरियर्स अँड क्वालिटी वॉरियर्स चला टॉससाठी या टायगर वॉरियर्स अँड क्वालिटी वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती असेल आपण नेक्स्ट मॅच असेल टायगर्स चला अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे विजयासाठी चला टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक टायगर वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स नेक्स्ट मॅच असेल तत्पूर्वी अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे विजयासाठी अठरा चेंडू आणि अठ्ठावीस दाबाचं समीकरण असेल चला माझचा सुरुवात करायची आहे कोण कोण आहे विजय मोरे जयेश मिस्त्री अँड विजय मोरेशी जोडी आहे अठ्ठावीस धावांचा लक्ष ठेवलं गेलं बेस्ट ऑफ बोर्ड टीम अँड हृदय गुलिन मार्क वर सज्ज आहे हार्दिक आहे सज्ज चला मॅच ला सुरुवात करायची आहे बेस्ट ऑफ बोर्ड टीम को वाला चला बेस्ट ऑफ लग बो टीम अठ्ठावीस धाबांचं लक्ष आहे विजयासाठी शावेस पहिला चेंडू क्या बात बाते सुपा छोटा पॅक बडा धमाका हृदय चांगली गोलंदाजी करतोय पहिला चेंडू डॉट चेंडू हाताळतोय अठ्ठावीस धावांचं लक्ष घेऊन उतरला आहे दोन्ही एक अनुभवीशी खेळाडू आहेत फोर्टी प्लस जरूर पाहायला म्हणत आहेत दोन्ही खेळाडू ह्या वेस्था सुपअप कामगिरी करतोय क्या बाद आहे पंचाकडे लाऊड अपील जरूर केला गेला होता दोन चेंडू दोन्ही चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळतोय एक युवा गोलंदाज हृदय जरूर पाहायला मिळतो गोलंदाज मार्कवर ते एक अनुभवी खेळाडू आहेत परंतु जास्त प्रॅक्टिस नाही आहे चेंडू बॅटला एकंदरीत लागेल का सिंगल डबल ला विसरून चालणार नाहीये आधीच पोजिशन जरूर घेतलं गेलंय या बेस माझा जबरदस्त स्टोक पाहायला मिळतोय अजूनही ताकद संपली नाहीये क्या बाते विजय यांच्या वेट केला होता परंतु तिसरा चेंडूवर थांबणार नाहीये विजय मोरे दर्शवत आहेत आणि हा षटकार जरूर ठोकला गेलाय अठ्ठावीस धावांचा कधीतरी पाठ लागतोय खुलंदाज गुल मार्ग सज्ज होतोय पुन्हा एकदा धाव संख्या सहा या फलकावर पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा सा प्रयत्न जरूर केला होता इंटू तर की आपण शेतरक्षक पाठ लागतो तत्पूर्वी दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न जरूर असेल हो दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत स्कोरर जरूर मागवलाय मी मात्र जास्त ताकदीने फटके मारेन तुम्ही फक्त धावण्याचं काम करा आठ धावा या फटकावर जयेश मेस्त्री दुसऱ्या बाजूने विजय मोरे विजयश्री प्राप्त करून देतील का ही जोडी यावेळेस माझा पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला क्षेत्रक्षक कोणी नाही लँड मध्ये चेंडू होत होता फ्री दोन धावा कम्प्लीट केल्या जातील दोन धाब्यांशी धाव फलक पुढे येतोय दहा धावा या फलक्यावर बघा या ओव्हरचा विचार केला तर काम तमाम केल्याचं म्हणणं हरकत नाहीये कारण दहा धावा आल्यात अठ्ठावीस धावांचा पाठलाग होतोय आता शेवटचा चेंडू असेल शेवट क्रमांक पहिलं आणखीन अपेक्षा असतील एखादा मोठा फटका येईल का प्रयत्न जरूर चांगला केला जातोय वन बाऊन सी पार हा येतोय चौकार चार धावा एक षटकाची समाप्ती चौदा धावा चौदा काय म्हणजे अर्धा पल्ला जरूर पार केलाय आता बारा चेंडू आणि चौदा धब्यांची आवश्यकता जबरदस्त कामगिरी केलंय आपला रोल मात्र अदा केलाय तो विजय मोरे आता जयेश मिस्त्री कशा प्रकारे फलंदाजी करतील ग्लोनी मार्कवर विशाल जो मागच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच जरूर ठरला होता तोच विशाल वर्तक ग्लोनी मार्कवर येतोय बारा चेंडू चौदा धावांचं समीकरण जेष मिस्त्री सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण आपला एका साथीदार चांगली फलंदाजी करतोय विजय मोरे जबरदस्त कामगिरी केलंय यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला शेतरक्षक आहे आणि इथे विकेटचं मतन होत आहे बॅक टू द डगावट पहिला गाडी चौदा या दाव खेळपट्टी आहे की काय कॅमेरा मध्ये कॅप्चर केलं जात आहे सुप्प क्षण टिपतात आमचे कॅमेरामॅन त्यांचंही मात्र कौतुक करावं लागेल आणि खेळपट्टी आहे सर्वांना मात्र याचा वेळ लागतं या खेळपट्टी खेळण्यासाठी पण तो मॅच चा आनंद घेतात झोपून <laughs> बुलंदाज गुलमार का विशाल धीरज <laughs> यावेस मात्र सिंगल काढून मात्र प्राधान्य द्यावं लागेल एका बाजूने मोरे आहेत त्याने मात्र या मॅचचा जबरदस्त निकाल आपल्या बाजूने लावण्यामध्ये यशस्वी ठरला पहिल्या षटकामध्ये चौदा धावा आल्यात परंतु विशालचा षटक खूप महत्वाचं असेल कारण मागच्या मॅचचा हिरो विशाल वर्तक सुप कामगिरी करतोय धीरजला सिंगल लावून स्ट्राईक चेंज करावी लागेल <laughs> शस्त्र दिल शस्त्र चाल लागेल डिफेन्स करायचे नाहीयेत स्ट्राईक तुम्हाला इथे रोटेट करायची आहे अन्यथा गोलंदाज तुमच्यावर हावी होईल धीरज सिंगल काढून स्ट्राईक आपला हिरो तिथे आहे त्याला तुम्ही स्ट्राईक वर आणावं लागेल तर या मॅच चा रिझल्ट काहीतरी वेगळा असेल कारण पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी केलंय त्याच्यावर पाणी फिरता कामा नये गोलंदाज विशाल वर्तक संधी असेल डॉट जास्तीत जास्त डॉट हाताळण्याची फेस ओपन केलंय झेल टिपण्याची संधी होती सिंगल येत आहे तर मात्र सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे कि फिफ्टीन रन्स पंधरा धावा या फलकावर एकदा विजय मोरे येत आहे ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये चौदा धावा बॅटच्या सहाय्याने पाहिल्या होत्या फिफ्टीन रन स्कोर कार्ड अजूनही तेरा धावींची आवश्यकता आहे विजयासाठी आठ चेंडू आणि आता तेरा धावाच समीकरण विजय मोरे जबाबदारी असेल आठ तेराच समीकरण क्या बात वा खोलवटप्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे आधी आपण पाहिलं होतं धीरज होता धीरजला मात्र एकदम चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती आकोटप्पाचे चेंडू हाताळले होते परंतु विजय मोरे आहे त्यांना माहिती आहे चला टॉस झाला का टायगर वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स नेक्स्ट मॅच ऑन साइड ला करण्याचा सा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे चांगला क्षेत्रक्षण करतोय एकच धाव असेल एक से ज्यादा कुछ नाही मिळेल धाव संख्या सुवा धावा आता बारा धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू आहे सो सहा छे गेंदे बारा की जरुरत परंतु अजूनही मैदानच्या आतमध्ये विजय मोरे वन मॅन शो करेल का मॅच फिनिश करेल का टायगर अभी जिंदा असं म्हणा हरकत नाही आहे छे गेंदे बारा की जरुरत विशालचं कौतुक करावं लागेल सुपर गोलंदाजी तळी फक्त दोन धावा खर्च केल्या एक विकेटशी प्राप्त केलाय राजू गोलंदा मार कर येतोय सहा चेंडू बारा धाब्यांची आवश्यकता आहे बारा चेंडू आणि चौदा धाब्यांची आवश्यकता असताना सुपप कामगिरी केली विशाल वर्तक फक्त दोन धाबे खर्च केल्यात आता जबरदस्त असेल राजू या गोलंदाजांवर कारण समोर उभा आहे मोरे या आवेशम पुन्हा एकदा सेल टिपण्याची संधी होती परंतु चेंडू सरळ निघून जातोय वन बाउंस येतोय की षटकार येतोय पंचा सिग्नल

पाच आठचं समीकरण गोलंदाज राज्य गोलंद मार्ग वर यावेळेस मात्र हा हो बाई सफर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच क्षेत्रक्षक आहे इथे मात्र चुकी करत नाहीये बडी मतली जाल मी पसती उभी चला टायगर वॉरियर्स आपण शेवटचा कॉल असेल जर आपण आला नाहीये तर आपल्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल टायगर वॉरियर्स क्वालिटी वॉरियर्स इथे उपस्थित आहे जर आपण येत नसाल तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल लक्ष ठेवा शेवटचा कॉल असेल तुम्हाला कारण मॅच संपतोय अन्यथा तुम तुम्हाला पुढच्या खेळता येणार नाही लक्षात ठेवा टायगर वॉरियर्स क्वालिटी संघ उपस्थित आहे कधीपासून अनाउन्समेंट होतय आता चार चेंडू आणि आठ डब्यांची आवश्यकता प्रकाश नू बॅटर प्रकाश सामत यावेळेस मध्ये चेंडू जातोय भाग मिलका भागच्या आठवण येते आहे दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होतोय दोन धाबा इथे कम्प्लीट केल्या जातात धावसिंग ट्वेंटी टू रन्स बावीस धाबा सहा धाब्यांची आवश्यकता आहे चेंडू आहे तुमच्याकडे आता तीन तीन गेंदे चे रणुकी जरूरत अजूनही मॅच फिफ्टी फिफ्टी तीन चेंडू आणि सहा धाब्यांची आवश्यकता तीन सहाचं समीकरण प्रकाश स्वतः फलंदाजी करावी लागेल पाया जरूर असलाय इथे कळस चढवला जाईल का आता जबाबदारी आहे धीरज धीरज पाया चढव चढवला आता विजय मोरेने विजयाचा कळस आता चढवायची जबाबदारी आपली असेल कारण चेंडू आहे तुमच्याकडे आता दोन दोन चेंडू मध्ये पाच धावा एक चौकार विजयासाठी आवश्यकता असेल एक डॉट चेंडू सिंगलने काम होणार नाहीये आता जबाबदारी प्रकाश यांच्यावर असेल मय हो ना <laughs> प्रकाश एक चेंडू आणि चार धाव्यांची आवश्यकता एक चेंडू चार धाव्यांची आवश्यकता चला टाळेकर वॉरियर्स येस फार लवकर आलात धन्यवाद चला मॅच स्टार्ट लगेच आता क्षेत्रासाठी उतरायचं आहे कारण शेवटचा चेंडू आहे एक चेंडू चार धावांची आवश्यकता एक चारचं समीकरण प्रकाश प्रकाश क्या पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत एक तीनच समीकरण मॅच संपला नाहीये अजूनही एक चेंडू तो टॉच जिंकतोय लगेच जायचं आपण उशीर करायचा नाहीये कारण एक चेंडू धावांची आवश्यकता अजूनही संधी आहे मौका बार बार नाही आता यावेळेस मला चांगली कामगिरी केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे हार्ड वॉरियर्स हार्ड वर्क